आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नांदणीत बँक ऑफ बडोदाचा 111वा वर्धापन दिन साजरा. नांदणी शाखेमार्फत विविध सामाजिक उपक्रम. नांदणी येथे बँक ऑफ बडोदाचा 111वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या नांदणी शाखेतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. बँक ऑफ बडोदाच्या नांदणी शाखेतर्फे बँकेच्या 111वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. रक्तदात्यांना एक छत्री आणि बॅग आदी भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बँकेचे मॅनेजर जी एस कोकरे म्हणाले, सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा बँक स्थापन करून आज 111 वर्ष पूर्ण झाली. ग्राहकांच्या पसंतीमुळे बँकेने 111 वर्ष पूर्ण केली असून नांदणी शाखेमार्फतही ग्राहकांना चांगली सुविधा देण्यात येते. यावेळी नांदणीचे ग्रामविकास गवळी साहेब, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ तसेच बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर जी एस कोकरे, गौतम कांबळे, प्रसन्ना निकम मॅडम आणि नांदणी बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यासह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नांदणीहून दत्तात्रय कदम. नमस्कार. आज बँक ऑफ बडोदाचा 111 वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त बँकेतर्फे आम्ही MSI ब्लड बँक मिरज यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी पहिल्यांदा मी सगळ्यांना बँक ऑफ बडोदाच्या 111 वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा आणि रक्तदात्यांनाही शुभेच्छा देतो. बँक ऑफ बडोदाची स्थापना 1908 साली झालेली आहे. सयाजीराव गायकवाड साहेबांनी सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली आहे 1908. आता 111 वर्षात बँकेने पदार्पण केलं आहे. याच्यामध्ये आजपर्यंत सगळ्या कस्टमरचे प्रतिसादामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आज बँकेने 111 वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. तरी भविष्यातही असेच सगळ्या कस्टमरचे बँकेस सहकार्य मिळेल. त्यांना विविध सुविधा डिपॉझिटच्या किंवा कर्जाच्या बँकेतर्फे देऊन आम्ही त्यांना सेवेची संधी देऊ, त्यांची सेवा करू.